सुरुवात कशी झाली? या सुवर्ण पेढी जी आहे आडगावकर सराफ प्रायव्हेट लिमिटेड, या सुवर्ण पेढीची सुरुवात शशिकांत आडगावकर यांनी 1930 साली सरकारवाडा येथे एका छोट्याशा दुकानापासून केली. आज रोजी ही संस्था ह्या एका छोट्या सुवर्ण पेढीचं वटवृक्षात रूपांतर झालं आणि आज मेथीस सरकारवाडा, सराफ बाजार, कॅनडा फार्मर, गोटी, मालेगाव अशा आमच्या सुवर्ण पेढीच्या शाखा आहेत आणि हा वटवृक्ष आज शशिकांत आडगावकरांचे दोन्ही मुलं श्याम आडगावकर आणि श्याम आडगावकर हे चालवतो. सर, तुमच्या या ज्वेलर शोरूमची स्पेशालिटी काय? या आमच्या शोरूम जे आहे याची आमची स्पेशालिटी जी आहे की चोखंद ग्राहकांचं पूर्णपणे समाधान करणं ही आमची संस्थेची वैशिष्ट्य आहे. ग्राहकांकडून विशेषतः कोणता डायमंड कोणत्या दागिन्याची मागणी जास्त होते? ग्राहकांकडून नवनवीन बाजारपेठात जे काही नवनवीन दागिने येतात, रत्नजडित असतील, हिरेजडित असतील व आणखी काही नवीन ज्या काही नवनवीन फॅशन्स येतात त्या नवीन फॅशन्सची मागणी नाशिककरांकडून नेहमीच केली जाते आणि ही संस्था नेहमीच अशा ग्राहकांची ही मागणी पूर्ण करते. आज आडगावकर सराफ प्रायव्हेट लिमिटेड 2016 सप्टेंबरमध्ये नाशिककरांच्या सेवेत भारतातील संपूर्ण बाजारपेठांतील नवनवीन साड्यांचं नाविन्यपूर्ण संकलन करून आणि पंडित पलंग येथे आडगावकर सिल्क अँड साडी या नावाने एक साडीचा 5 मजली मॉल सुरू केलेला आहे. या मॉलच्या देखील आमच्या 3 शाखा आहेत, मालेगाव, नाशिक रोड आणि पंडित पल. तुमच्या व्यवसायाला सुरुवात कशी झाली? आडगावकर सराफ या सुवर्ण पेढीची स्थापना 1930 साली शशिकांत आडगावकर आणि सराफ बाजार येथे एका छोट्याशा दुकानात. शशिकांत आडगावकर हे या संस्थेचे स्थापक. सर, तुमच्या या आडगावकर ज्वेलर्सची स्पेशालिटी काय? आडगावकर ज्वेलर्सची आमची स्पेशालिटी नाशिकमधील चोखंद जे ग्राहक वर्ग ग्राहकवर्गाचं पूर्णपणे समाधान करतो आणि या समाधानातूनच या पिढीने आनंद वेगळा मिळतो. बरं, आणि तुम म्हणजे ग्राहकांकडून कुठल्या दागिना जास्त माग म्हणजे कुठल्या दागिन्याला जास्त मागणी? जे बाजारामध्ये नवनवीन प्रकारचे घडणावळीचे दागिने व जे काही नवीन आपण म्हणतो की नवीन चित्रपटांमध्ये व नवीन फॅशनमध्ये जो दागिना आज बाजारात दिसतो तोच बाजारात दागिना लाभ मागतात. आणि या शहरात तुमच्या किती ब्रांचेस आहेत? या शहरात तुमच्या सराफ बाजार, सरकारवाडा, कॅनडा फार्मर, सिडको, मालेगाव आणि गोटी या सुवर्ण पेढ्यांची झालेलं आहे. त्याचप्रमाणे गेल्या वर्षीपासून म्हणजे 2015 साली या संस्थेने आडगावकर सिल्क अँड साडीज नावाची नवीन एक शाखा चालू केलेली आहे. त्याचे पंडित पल्ले 5 मजल्याचा एक सुंदर असा साड्यांचा मॉल आहे. भारतातील सर्व बाजारपेठातील साड्या एकाच दालनात उपलब्ध होते. थँक्यू.